खात्रीपूर्वक सांगतो की 23 तारखेला आजपर्यंत जेवढ्या मताधिक्याने भाऊविजय झाले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पटीने जे मताधिक्याने स्वास विजय होईल. परवाच्या मेळाव्यात टक्केवारीचा पण आरोप झाला तुमच्यावर, म्हणजे एकूण कामातलं 10% तुम्ही काढून घेत आहे, 10% निधी घेतला जातोय असा आरोप तुमच्यावर केला गेला, काय सांगाल? आणि कुणी टक्केवारी भाषा करावी? एक काळ असा होता विट्यात की हनुमंतराव पाटील साहेबांच्याकडे कोण एखादा गाडा लावायला गेला, हनुमंतराव पाटील साहेब सांगायचे की नाताची पावती करून लाव जा. आज तोच प्रवास नाताच्या पावतीवरून नातवाच्या पावतीपर्यंत पोहोचला आहे. इथपर्यंत आपल्या विठाची दुर्दशा केलेली आहे. आणि कुणी बोलावं टक्केवारीवर? कुठंतरी एखादं पत्र कुठंतरीवरून फोटो काढला म्हणजे सहभाग होत नसतो. तुम्ही त्या पाणीपुरवठा योजनेचा काय DPR तयार करताना कुठं होता? त्याला पाणी कुठलं उचलायचं ते तुम्हाला माहीत नव्हतं. ज्यावेळेला तुम्हाला कळालं की पाणी हे आपल्या ह्याच्यातनं न आणता वाझर बंधाऱ्यातनं आपण पाणी घेतो आहे, त्यावेळेला ह्या महाशयाने असे प्रयत्न केले की वाझर बंधारे तिथं काही लोकांना आपल्याला जी जमीन लागणार होती तर ती जमीन मिळू नये असे प्रयत्न त्यांनी केले आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. उद्याच्या पाणीपुरच्या स्कीमला तुम्ही जमीन देऊ नका, ही पाणीपूर झाली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न केले. तसे त्यांनी माझ्या समोरासमोर यावं, कधी त्याचे रेकॉर्डिंग त्यांना दाखवतो, त्यांना विट्याशी घेणं देणं नाही, हे बाबर करतायत ते होऊ नये, मग त्यासाठी त्यांनी असे प्रयत्न केले. मग तुमचं समाजाशी काय बांधील काय? तुम्हाला फक्त दुसऱ्यांनी केलं नाही पाहिजे, तुमच्याच कोंबड्यांना आरवलं पाहिजे ही भूमिका असेल तर ती पूर्ण चुकीची आहे. ह्या मतदारसंघातली भाजप तुमच्यासोबत आहे का? भाजपचे जे विद्यमान विधान परिषदेचे आमदार आहेत ते आहेत का तुमच्यासोबत? तुम्ही ब्रँड अँबॅसेडर तुमचं तुम्ही झाला आहे. तुम्हाला काही लोकांनी येऊन सांगितलं होतं तुम्ही ब्रँड अँबॅसेडर व्हा आणि मग विट्यात नगरपालिका पहिली. मला संघर्ष करता येतो, तो माझ्या रक्तात आहे, पण शेवटी पुढं नगराध्यक्ष ह्या महिला होत्या, त्यामुळं त्यांच्यावर किती संघर्ष करायचा ह्याला मर्यादा माझ्या बसल्या, मग मी त्या मर्यादा कधी ओलांडल्या नाहीत. भाऊ आयात असताना आरोप झाला नाही, पण माजी आमदार सदाशिव पाटील यांनी भाऊंच्यावर गद्दार असा आरोप केला, काय म्हणाल याबद्दल? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, मी दत्तकुमार खंडाळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज आपल्यासोबत दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे मोठे चिरंजीव अमोल बाबर आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेत. दादा नमस्कार. नमस्ते. सध्या विधानसभेची धामधुमी सुरू आहे, निवडणुकीचा माहोल आहे, तुम्ही पडद्यामागून सगळ्या यंत्रणा चालवत आहे, पडद्याच्या पाठीमागनं सगळीच यंत्रणा पळवत आहे, तुम्हाला काय वाटते 23 तारखेला काय होईल? पडद्यामागची यंत्रणा फिरवणं किंवा चालवणं हा माझा काही पहिला अनुभव नाही. भाऊंच्या 3 निवडणुका मी केलीत आणि ते माझं कामच आहे. कदाचित भाऊ असले असते, भाऊच उभे राहिले असते, तरी मी हे काम जे इलेक्शनला प्रत्येक करतो आहे ते काम मी आत्ता पण तेच करतो आहे. आणि 23 तारखेला काय असेल तर मला एवढी खात्री आहे की सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू म्हणून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहे. ते शिकवण आम्हाला भाऊन दिले आहे, त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या निकालाचा विचार करत नाही, परंतु खात्रीपूर्वक सांगतो की 23 तारखेला आजपर्यंत जेवढ्या मताधिक्याने भाऊविजय झाले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पटीने जे मताधिक्याने स्वास विजय होईल. एवढा आत्मविश्वास कसा आला, कुठून आला? आत्मविश्वास म्हणजे भाऊंनी केलेल्या लोकांची कामं आणि भाऊंच्या नंतर अनपेक्षितरित्या भाऊ गेले. भाऊ इथं असले असते तर विधानसभेची उमेदवारी स्वास न करायचा प्रश्न येत नव्हता. हां, पण भाऊंनी केलेली 5 वर्षातली कामे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांनी दिलेली विकासाची जी आम्हाला मदत आहे मतदारसंघात त्याच्या जीवावर सांगतो की सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण जो पोचलो आहे त्याच्या जीवावर सांगतो की हा विश्वास त्याच्या लोकांच्या जीवावरचा आहे. तर तुम्ही भाऊंची आठवण काढली, मी खरं तर तो प्रश्न नंतर घेणार होतो, पण आता तुम्ही भाऊंची आठवणच काढली तर लागलाच तो प्रश्न घेतो. एक काही दिवसात आई आणि वडील दोघे पण गेले, तुमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, आज भाऊ नाहीत, तुम्ही घरात थोरले आहे,
मी थोरला भाऊ असताना छोट्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं आहे. म्हणजे तुम्ही नेहमीच किंग मेकरच्या भूमिकेत असता, तुम्हाला किंग व्हावं असं वाटत नाही का? राजकारणात इच्छा आकांक्षा सगळ्याच्या असतात. हां, प्रत्येक माणसाचं काहीतरी ध्येय असतं किंवा प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी व्हावं. माझं पण नक्कीच ध्येय आहे काहीतरी, पण ती तुम्हाला योग्य वेळेला मी सांगेन. आणि किंग मेकर हा प्रश्न किंग मेकर आहे का ह्याचा प्रश्नच नाही. मी माझ्या कुटुंबासाठी आणि माझा धाकटा भाऊ काय मी थोरला काय हा प्रश्नच नाही. मतदारसंघात काम करत असताना जिल्हा परिषदेमध्ये त्यानं 5 वर्ष काम केले, पंचायत समिती स्वस्थ 5 वर्ष काम केले. 2012 आत्ताची परिस्थिती मतदारसंघाची वेगळी आहे. 2012 अत्यंत बिकट परिस्थिती होती पाण्याची. त्यावेळेला 200 टँकर आपल्या मतदारसंघात तालुक्यात चालू होती, खानापूर तालुक्यात. त्यावेळेला 16 उपसभापती झाला आणि त्यानं अत्यंत चांगलं काम करून त्यानं पंचायत समिती राज्यात प्रथम आणली. आणि जिल्हा परिषद सदस्य असताना पंचायत यशवंत पंचायतसुद्धा जिल्हा परिषद पहिली आणली होती. त्याला काम करता दांडगा अनुभव आहे, लोकांपर्यंत पोचलेला आहे. मोठा कोण आणि बारका कोण हा प्रश्नच येत नाहीत, त्यामुळे आम्ही त्याची उमेदवारी स्वतः मी फायनल केले. अनेक ठिकाणी भावावत खुर्चीसाठी संघर्ष आहे, अनेक गरज नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात जर बघितलं आपण तर 2 भावात प्रचंड संघर्ष दिसतो, घरातनी संघर्ष दिसतो. पण हे तुमच्या घरात हे वेगळेपण कसं आहे? मला आज वडिलांच्या ठिकाणी राहून छोट्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि ती निवडणूक ताकदीने हाताळत आहे, हे कसं आहे? नाही, मला मी तुम्हाला सांगितलं ना की ध्येय आहेत, पण घरच्यांना लांब ठेवून कुठलं ध्येय गाठायचं माझं, मला घरचे पहिल्यांदा मग काय असेल ते. माझ्या भावाला लांब ठेवून मला कुठलं ध्येय गाठायचं नाही आहे. आज भाऊ नाहीत, या क्षणाला भाऊ आणि आई पाहिजे होते असं वाटते. रोज वाटतं, म्हणजे ह्या क्षणाला नाही, क्षणोक्षणी वाटतं की भाऊ आणि आई माझी स्वतः आमच्याजवळ पाहिजे होती. परवा तुमचे जे विरोधक आहेत त्यांची तामखडीजवळ सभा झाली, त्या सभेत त्यांनी असा आरोप केला की तुमचे वडील गेले जाताना 2 पिढ्यांना पुरेल इतकं गाठोडं पाठीमागं ठेवून गेले. आता विरोधक म्हटल्यानंतर बोलणार, हे स्वतः सांगतात की तुम्ही आता ऐकलं मी ते सगळं, पण माझा त्यांनाच प्रश्न आहे की गाठोडं कुठनं ठेवणार. भाऊंचा स्वभाव सगळ्या मतदारसंघाला माहीत आहे आणि कदाचित त्यांना पण माहीत होता की भाऊ किती गाठोडं ठेवू शकतात हे त्यांना पण माहीत आहे. त्यामुळं आरोप करणं इथंपर्यंत ठीक आहे. बरं, आत्ता विट्याला जो परवा पाहण्यासाठी निधी आणला त्यांचं म्हणणं आहे की आमचा पण त्यात सहभाग आहे. माझी त्यांना अशी विनंती आहे की त्यांचा सहभाग आहे तर दाखवावा. कुठंतरी एखादं पत्र कुठंतरी उभारून फोटो काढला म्हणजे सहभाग होत नसतो. तुम्ही त्या पाणीपुरवठा योजनेचा काय DPR तयार करताना कुठं होता, त्याला पाणी कुठलं उचलायचं ते तुम्हाला माहीत नव्हतं. ज्यावेळेला तुम्हाला कळालं की पाणी हे आपल्या ह्याच्यातनं न आणता वाझर बंधाऱ्यातनं आपण पाणी घेतो आहे, त्यावेळेला ह्या महाशयाने असे प्रयत्न केले की वाझर बंधारे तिथं काही लोकांना आपल्याला जी जमीन लागणार होती तर ती जमीन मिळू नये असे प्रयत्न त्यांनी केले आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणजे त्या लोकांना ही जमीन तुम्ही देऊ नका. विट्याच्या पाणीपुरवठ्या स्कीमला तुम्ही जमीन देऊ नका, ही पाणीपुरवठा झाली नाही पाहिजे ह्यासाठी प्रयत्न केले. तसे त्यांनी माझ्या समोरासमोर यावं कधीही, त्याचे रेकॉर्डिंग त्यांना दाखवतो. गंभीर आरोप नाही, मी जे आहे ते सांगतोय. त्यांनी तसे प्रयत्न केलेत अशा म्हणजे विट्याच्याबद्दल तुमची भावना काय आहे ही तुम्ही लोकांपुढे स्पष्ट करावी. मी विट्याच्या पाणीपुरवठ्याची स्कीम होऊ नये यासाठी प्रयत्न केले. त्यांना विट्याशी घेणदेण नाही, हे बाबर करतायत ते होऊ नये, मग त्यासाठी त्यांनी असे प्रयत्न केलेत. मग तुमचं समाजाशी काय बांधील की आहे? तुम्हाला फक्त दुसऱ्यांनी केलं नाही पाहिजे, तुमच्याच कोंबड्यानं आढळलं पाहिजे ही भूमिका असेल तर ती पूर्ण चुकीची आहे. त्यांचा तुम्ही टेंबूच्या पलीकडे जात नाही किंवा तुम्हाला संस्था चालवता येत नाहीत, भविष्यात एखादी संस्था काढून या आरोपाला उत्तर द्यावं असं वाटतं का? नाही, मी तुम्हाला उत्तर कृतीनं देईन एवढंच तुम्हाला मी सांगतो. आणि टेंबूचा विषय तुम्हाला बोलायला मला सांगायलाच लागेल की टेंबूचं सोडून काय बोलत नाही, टेंबू सोडून बोलत नाही. तुम्ही थोडी माहिती घ्या आपल्या मतदारसंघात ह्या 5 वर्षात पाण्यामुळे काय परिस्थिती बदलली आहे. तुम्ही पूर्ण शासकीय माहिती घ्या, पूर्ण आकडेवारी काढा. आपल्या मतदारसंघात कारखाने आहेत, आपल्या सोसायट्या आहेत, येणाऱ्या पैशाचा हिशोब करा. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या खानापूर तालुक्यात आणि आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे पैसे आटपाडी तालुक्यात वर्षाला 900 कोटी रुपये येतात ह्या वर्षी, म्हणजे मागच्या वर्षीचे. ह्या वर्षीचं उसाचं बिल आपल्या मतदारसंघात 1200 कोटी रुपये आहे आणि द्राक्षाचं 250 कोटी रुपये. हा पैसा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो आहे, हे पाणी आलं म्हणून मिळतो आहे. तुम्ही 10 वर्षापूर्वी जी परिस्थिती बघितली असती तर
तुम्ही ऊस आपल्याला तुळशीच्या लग्नाचं मिळत नव्हता, तो बाहेरनं आपल्याला कडेगाव तालुक्यातनं किंवा पलूस तालुक्यातनं लागत होता. ही लोकांची प्रगती आहे, ही पाण्यामुळे झालेली प्रगती आहे. त्याच्यामुळे बाजारपेठ फुलते. बाजारात पैसे कधी येतात? ज्यावेळेस शेतकऱ्यांच्याकडे पैसा असला तर बाजारात पैसे येणार आहे. आम्ही जे काम करतो आहे ते बेसिक आणि भक्कम काम करतो, भाऊने जे भक्कम काम केलं आहे त्याचं आहे. तिथून पुढे ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही मतदारसंघाचं आमच्याकडे विजन आहे, ज्या गोष्टी पुढे करायला पाहिजेत त्या आम्ही पुढच्या 5 वर्षात नक्की करू. आत्ता तुम्ही महायुतीच्या माध्यमातून तुमची उमेदवारी आहे तुमच्या बंधुराजांची, मग असं असताना या मतदारसंघातली भाजप तुमच्यासोबत आहे का? भाजपचे जे विद्यमान विधान परिषदेचे आमदार आहेत ते आहेत का तुमच्यासोबत? हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. पण मला जी माहिती आहे, जी आपली मूळ भाजप आहे खानापूर असू द्या, अटपाडी तालुक्यातली, जे जुने 30-30 वर्ष भाजपचे काम करतायत, इथे अनिल म बाबर असू द्या, गोसा वकील असू द्या, की जी जुनी मंडळी भाजपची आहेत ही पूर्णपणे आमच्याबरोबर आहेत. आता गोपीचंद पडळकर साहेब आहेत का नाहीत ह्याचं उत्तर त्यांनीच द्यायचं आहे, मी कसं सांगणार. तुम्ही तसा प्रयत्न केला का? म्हणजे नाही, आमची सगळ्यांनाच विनंती. महायुती म्हणून आम्ही ज्यावेळेला महायुतीत हे सगळे होते तर ह्यांना आम्हाला सगळ्यांनी वाटतं की ह्यांनी आमच्याबरोबर यावं, पण कोणाला यायचं आहे कोणाला नाही यायचं हे मी सांगू शकत नाही. परवाच्या मेळाव्यात टक्केवारीचा पण आरोप झाला तुमच्यावर, म्हणजे एकूण कामातलं 10% तुम्ही काढून घेत आहे, 10% निधी घेतला जातो आहे असा आरोप तुमच्यावर केला गेला, काय सांगाल? नाही, मुळात त्या कामाचा त्याने जो आरोप केला ते काम टेंबूचं हे मंत्रालयातलं स्तरावरचं टेंडर असतं आणि ते टेंडर वरच्या लेवलचं टेंडर आहे, इथं कुठं खालच्या लेवलचं टेंडरच नाही आहे. आणि त्या टेंडरच्या प्रक्रियेमध्ये त्यांना जे त्यांना गुरु मानतात संजय काका ते स्वतः ह्या विषयात होते, ते लोकसभेच्या आधी टेंडर झालं पाहिजे आणि काम चालू झालं पाहिजे त्यांचे पण प्रयत्न होते, त्यासाठी ते पळत होते. त्यामुळे त्या विषयात कोण काय घेतं का किंवा काय मिळतं का हे माझ्यापेक्षा त्यांचे गुरु त्यांना जास्त सांगू शकतील. आणि कुणी टक्केवारी भाषा करावी, एक का असा होता विट्यात की हनुमंतराव पाटील साहेबांच्याकडे कोण एखादा गाडा लावायला गेला तर हनुमंतराव पाटील साहेब सांगायचे की नाताची पावतीकरण लाव जा. आज तोच प्रवास नाताच्या पावतीवरून नातवाच्या पावतीपर्यंत पोहोचला आहे, इथपर्यंत आपल्या विट्याची दुर्दशा केलेली आहे. आणि कुणी बोलावं टक्केवारीवर? नातवाची पावती म्हणजे आता नाताची पावती हनुमंत साहेबांच्या वेळी होती, देवाची पावती होती. आता नातवाची त्यांच्या पावती केल्याशिवाय कुठलाच विषय चालत नाही विट्यात, त्यामुळे 3% बोलणं फार चुकीचं आहे, हास्यास्पद आहे. बरं, मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हटला की माझं जे ध्येय आहे ते आपल्या आमच्या माध्यमातून जनतेला सांगू शकता का तुमचं ध्येय काय? माझं ध्येय आहे म्हणजे मी राजकारणात काय असावं किंवा काय असू नये ह्या मी गोष्टीने समजा ठरवल्या असल्या. आणि माझं ध्येय काय आहे राजकारणात, मी किती मोठा होतोय ह्याच्यापेक्षा माझ्या वडिलांचं जे सर्वसामान्य लोक केंद्रबिंदू म्हणून काम करायचं ते मी माझे वडील गेल्यापासून ठरवले की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदून काम करायचं आणि सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचं. त्यात मला काय मिळेल काय नाही मिळेल ह्याचा विचार कधी केला नाही. वडिलांचं स्वप्न साकार करणे हेच नाही. विधानसभेनंतर नगरपालिका टार्गेट आहे असायलाच पाहिजे का असू नये असा माझा प्रश्न आहे. जी पार्टी आपली लोक आपल्यासाठी जेव्हा पाठ पळते आणि जे राष्ट्रवादी किंवा ते जसं ते राष्ट्रवादी म्हणून ते पळतात तशी आमची शिवसेना म्हणून पळते किंवा महायुती म्हणून पळते, तर आम्हाला नगरपालिका येऊ नये असं वाटणं काय चुकीचं आहे? जर आम्ही नगरपालिका नसताना 200 कोटीची कामं जर आम्ही मुख्यमंत्र्यांनी आणू शकत असतो, सत्ता आणली तर आम्ही वर्षाला 500 कोटीची कामं आणू आणि विट्याचा विकास करू आणि तो का करू नये असा माझा प्रश्न आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी तुमच्याच आत्ता जे उमेदवार आहेत तुमचे बंधू त्यांनी असं पण केलं होतं की नगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही. मग अजून तो फेटा बांधतच नाही, ज्याला भगवा फडकेल तेव्हा नक्की फेटा बांधेल. पालखीवर भगवा फडकवूनच फेटा बांधणार आहे. फेटा पालखीच्या राजकारणात तुम्ही 5 वर्ष माजी नगरसेवक होता, आता तिकडून आम्ही विट्याला देशात पहिलं आणलं असा त्यांचं दावा आहे, काय सांगाल याबद्दल? देशात पहिली आणली विटा नगरपालिका ह्याचं प्रथम मी देशात पहिली नगरपालिका ही स्वच्छतेच्या बाबतीत आलेली आहे. माझं त्यांना असं सांगणं आहे की स्वच्छता केली कोणी? सफाई कर्मचारी, विट्यातल्या जनतेनं, सर्व लोकांनी, हे एक सामूहिक काम आहे. त्यात आम्ही पण नगरसेवक होतो. तुम्ही ब्रँड अँबॅसेडर तुमचं तुम्ही झाला आहे, तुम्हाला काही लोकांनी येऊन सांगितलं होतं की तुम्ही ब्रँड अँबॅसेडर व्हा आणि मग विट्यात नगरपालिका पहिली, ही लोकांचं श्रेय आहे, त्यांचं नाही असं म्हणत नाही मी. सामूहिक श्रेय आहे, ही लोकांनी केलेलं काम आहे. आणि तुम्ही काय झाडाला सगळं विटा रोज जात नव्हता एकटे, त्यामुळं ठीक आहे श्रेय हे सगळ्यांचंच आहे, त्यांचं नाही असं मी म्हणणार नाही, पण सर्व जनतेचं आहे, विट्यातल्या सर्व पालिका कर्मचाऱ्यांचं आहे आणि सफाई कर्मचाऱ्यांचं पण आहे. मागच्या 5 वर्षात नगरपालिकेत काम करताना दोन गटात कधी संघर्ष होताना दिसला नाही, म्हणजे सत्ताधारी गटात आणि विरोधक म्हणून तुम्ही होता,
तुमचे दोन नगरसेवक होते आणि मुख्य तुम्ही होता, पण दोन्ही गटात कधी संघर्ष दिसला नाही, तुमच्यात समझौता होता काय? नाही, समझौता व्हायचा प्रश्न नाही आता भाऊ. पहिली तुम्ही गोष्ट समजून घ्या की 2011 मी स्वतः सगळ्या लोकांचा म्हणजे पार्टीतले आमच्या पार्टीतले त्यावेळेचे काय तथाकथित नेते इकडे तिकडे गेले आणि त्याच्यानंतर अशी वेळ आली होती की सगळे म्हणत होते की तुम्ही निवडणूक लढवू नका, आता आपल्याला काय घडणार नाही. त्यावेळेला तुम्ही आठवत आत्ता भाऊ, मी एकटा उभा राहिलो आणि मोडकी तोडकी पार्टी घेऊन मी पार्टी उभा केली ती होत्यात आणि त्यांच्याबरोबर मी लढलो. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला मी, त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतरसुद्धा मी कमी मतात नगरसेवक झालो आणि 5 वर्षात ज्यावेळेला मी नगरसेवक झालो त्याच्या पहिल्या मीटिंगचं तुम्ही प्रोसिडिंग काढून बघा. माझे प्रश्न असे होते की एकच कंपनी आहे जी विटा नगरपालिकेत काम करते आणि ते सुद्धा 18% अबाऊनं काम करते. त्या 18% मी बिलो 10% 20% आता नगरपालिका आणली आहे. तुम्ही आत्ताची कामं बघा, आता बिलो 10% 20% इतर लोक येऊन काम घ्यायला लागली. हा मी तिथं असल्याचा फरक आहे, त्याचा संघर्ष करायची गरज नाही आहे. मी मर्यादा ठेवत होतो, मला संघर्ष करता येतो, तो माझ्या रक्तात आहे. पण शेवटी पुढं नगराध्यक्ष ह्या महिला होत्या, त्यामुळं त्यांच्यावर किती संघर्ष करायचा ह्याला मर्यादा माझ्या बसल्या, मग मी त्या मर्यादा कधी ओलांडल्या नाहीत. पण ज्या गोष्टी मला करायला पाहिजेत त्या मी सर्व केलेल्या आहेत. प्रशासनाकडनं जी लोकांची कामं करायला पाहिजे ती मी पूर्ण करून घेतलेली आहेत. तुमच्यावर असाही आरोप होतो की जी पालखीची टेंडर आहेत कामाची, म्हणजे तुम्ही आणलेलं काम टेंडर त्या गटाला जातं आणि त्यांनी आणलेलं काम त्या कामाचं टेंडर तुमच्या गटाला येतं, हे खरं आहे? पूर्ण चुकीचं आहे. नगरपालिकेचं कुठलंही काम मी करायला किंवा आमच्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टर मंडळीने करायला जायचा प्रश्न येत नाही, ते कोणाला देतच नाहीत, ही पहिली गोष्ट. राहिला PWDचा प्रश्न, तर ते मतदारसंघातल्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते समझोत्याने काम करतात आणि ते 9-10 लोक असे आहेत की ज्यांचे प्लॅन्ट आहेत मतदारसंघातले, त्यांचा निर्णय असा आहे की बाहेरच्यांना येऊन देऊ नका, त्यांच्यात ते एक आहेत स्वतः, त्यामुळे त्यांना आपोआपच काम जातं. त्याचा अर्थ माझं त्याच्याशी काय संबंधित आहे किंवा असा काहीही कुठला विषय नाही आहे. दुसरा असा एक आरोप होतो लोकांच्यात की वैभव पाटील आणि तुम्ही दोघं काही व्यवसायात भागीदार आहे. असं होऊ शकत नाही, आम्ही राजकीय स्पर्धक आहे, त्यामुळं भागीदारी होण्याचा प्रश्नच नाही. असा कुठलाही एक ठिकाण दाखवावी त्याचा आम्ही 1 रुपयाचा भागीदार आहे. मला काय त्यांच्याशी भागीदारी करण्यात किंवा असं काय म्हणजे संबंध पण नाही आहे आणि काय स्वारस्य पण नाही आहे. तर आता आपण विधानसभेच्या निवडणुकीकडे जाऊया. राजेंद्रनाथ देशमुख पण इथं उभे आहेत, हो, त्यांचा तुम्ही त्यांना पाठबळ दिलं नाही का? त्यांनी तुम्ही त्यांना पाठिंबा द्यावा असं त्यांची सुरुवातीच्या टप्प्यात भूमिका होती, मग त्या पद्धतीनं तसा विचार आपल्याकडे झाला होता किंवा भाऊंशी तसं काय बोलणं झालं होतं का? नाही, तसा काय प्रश्न आलेला नव्हता भाऊ, असेपर्यंत काही आमच्या कानावर नव्हता. कदाचित त्याच्यानंतर अण्णांना उभं राहायचं आहे हे ज्यावेळेला अण्णांचे काही कार्यकर्ते अगदी निकाल विधानसभेच्या इलेक्शन लागायच्या अगोदर 15 दिवसच सुहासला भेटायला आले ते, त्यावेळेला त्यांनी असं म्हणले की आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या. पण त्यावेळेला वेग निघून गेली होती, म्हणजे आपण उमेदवार डिक्लेअर केलेली होती आणि लोकांना आपण आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्या आपल्या कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग करणं त्यावेळेला शक्य नव्हतं. त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता तुम्हाला काही मदत करू आत्ता शकत नाही. प्रविठ्यातल्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर त्या गटाकडून म्हणजे तुमच्या विरोधकांच्याकडून असा आरोप होतो तुम्ही घरफोडी करताय, घरं फोडताय, काय सांगायला? हास्यास्पद आरोप आहे. अख्ख्या उठ्याचं राजकारण सगळ्यांनी बघितलं आहे. ते आमच्या आणि आमच्या वडिलांच्या कामाच्या म्हणजे आमच्यापेक्षा आमच्या वडिलांच्या कामाच्या प्रेरित होऊन ते आलेत कामावर. त्यांना तुम्ही त्यांची एखादी मुलाखत घेतली ते तुम्हाला सांगतील कशासाठी आलं. त्यांच्याच गाडीत 30-30 वर्ष त्यांनी काढली. असं अचानक कोण येत नसतं, काहीतरी त्यांचं अडचण असेल किंवा त्यांना त्रास झाला असेल म्हणूनच ते आलेत. किंवा त्यांना आमच्या वडिलांचं काम चांगलं होतंच, कदाचित आमच्या वडील असतील अजून लवकर आले असते. मला असं वाटतं की त्यांनी त्याच्यावर विचार करावा, मी काय बोलण्यापेक्षा. भाऊनी भाऊ गुवाहाटीला गेले सत्तेच्या संघर्षात, सराव त्यावेळेचं तत्कालीन सरकार पाडलं आणि एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीत सामील झाले. भाऊ आयात असताना आरोप झाला नाही, पण माजी आमदार सदाशिव पाटील यांनी भाऊंच्यावर गद्दार असा आरोप केला, काय म्हणाल्याबद्दल? नाही, भाऊंच्यावर त्यांनी जो आरोप केला की भाऊ नसताना तरी एकतर करायला नाही पाहिजे होता, ही माझी पहिली माझं म्हणणं असं आहे की त्यांनी करायलाच नाही पाहिजे होता. आणि गद्दार कशाला म्हणताय तुम्ही? जर भाऊंना काय घ्यायचं असलं असतं किंवा मंत्रिपद पाहिजे असलं
तर भाऊंची ताकद एवढी होती शिंदेसाहेबांपुढे की त्यांनी मंत्रिपद पहिल्यांदा घेतलं असतं. भाऊंचं मागणं असं होतं की माझा टेंबूचा 6वा टप्पा हा मला निवडणुकीच्या आधी पूर्ण झाला पाहिजे, त्याचं टेंडर झालं पाहिजे आणि काम चालू झालं पाहिजे अशी भाऊंची मागणी होती. कारण का मी लोकांना शब्द दिला की पुढच्या विधानसभेला येताना मी ते काम पूर्ण करेन म्हणून. आणि ते भाऊंचं ध्येय आहे, भाऊ राजकारणात आल्यापासून ते भाऊंचं ध्येय होतं की टेंबू योजना पूर्ण करणे. त्या माणसाने स्वतःचं शरीर झिजवलं आणि ते ध्येय पूर्ण केलं. त्या ध्येयासाठी भाऊ तिकडे गेलती, मतदारसंघासाठी लोकांसाठी तिकडे गेलती. त्यामुळं असला आरोप करणं आणि कुणी करावा जे चार महिन्यात 3-3 वेळा पक्ष बदलतात त्यांनी आरोप करावा ह्यासारखं दुर्दैव काय नाही. आत्ता असाही प्रचार चालू आहे जे 6व्या टप्प्याचे पायपा टाकलेत ह्या निवडणुका झाल्यावर उचलून घेतल्या जाणार आहेत. हा मूर्खपणा, फक्त निवडणुकीपुरत्या आणून टाकलेल्या आहेत असाही आरोप होते. मुळात त्यांनी 10 वर्ष स्वतः आमदार होते, हे शासनाचं काम आहे, हे काय तुम्ही दिलेलं कुठल्या गटारीचं काम नाही की ते सामान टाकले ते त्यांना सवय आहे, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की ते आणून देतो ठेवतो आणि ते घेऊन जातात इलेक्शन झालं की, हे त्यांच्या सवय आहेत. हे शासनाचं काम आहे, ह्या पायपा नेणं आणणं असं नसतं. त्याचं पूर्ण टेंडर बघा, ते झालेलं काम बघा, 40% त्याची खोदाई झालेली आहे, 2 महिन्यात त्याच्या पायपा पूर्ण होतील, पूर्ण होतील. हे हास्यास्पद आहे त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीनं ज्यानं काम केलं व्यक्तीनं असं आरोप करणं किंवा असं बोलणं हे शोभत नाही. आता आपण समर्पण जाऊया, म्हणजे वज्राच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय सांगाल? मी वज्राच्या माध्यमातून एवढं जनतेला सांगेन की आमची जी निवडणूक आहे ही आम्हाला आमदार व्हायचं आहे किंवा आम्हाला वारसा चालवायचा आहे म्हणून आमची निवडणूक नाही. आमची निवडणूक ही आमच्या वडिलांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि मतदारसंघाचं काहीतरी विजन आम्ही ठेवलं आहे आणि त्या दृष्टीनं आम्हाला पुढे जायचं आहे म्हणून आमची उमेदवारी आहे. आणि आम्हाला जनतेला विनंती आहे की सुहासभाईंना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं. अत्यंत गडबडीत वेळ काढून वज्राऋषी आणि वज्राऋषीच्या प्रेक्षकांशी तुम्ही संवाद साधलात, गप्पा मारल्यात, मनापासून धन्यवाद. आभारी.